हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू क्षितिज ब्लॉग्स अनदर व्हिडिओ. आणि 2 दिवस झाले मी पुण्यात आलो, म्हणजे मी काल पुण्यात आलो, पण काही रिझन आहेत त्याच्यामुळे मी नाही सांगू शकत मी काय काम करायला आलेलो. पण एक गोष्ट नक्की की येणारा काळ हा खूप खतरनाक असणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये खूप मोठ्या मोठ्या गोष्टी घडणार आहेत. सो तुमच्यासाठी एक भलं मोठं सरप्राईज घेऊन येतो आहे. तुम्ही अंदाज लावू शकता, तुम्ही मला टेक्स्ट करू शकता किंवा काय असेल ते, तुम्हाला समजलं पण असेल. पण येणाऱ्या काळामध्ये किंवा येणाऱ्या पिरियडमध्ये ब्लास्ट होणार आहे, लिटरली ब्लास्ट होणार आहे. त्याच कामासाठी मी आलेलो. कालचा दिवस व्लॉग किंवा स्टोरी किंवा काहीही टाकायला मला परमिशन नव्हती, काही म्हणजे काहीच काहीच टाकू शकत नव्हतो. सो आजचा दिवस मला मिळाला बिकॉज आज माझं सगळं पर्सनल काम आहे. कालचं होतं ते माझं थोडक्यात मला फक्त कमर्शियलचं काम, एक हिंट. सो आता मी आवरलंय, झालंय, कुठे थांबलोय काय हे कोणाला सांगायचं नाही आहे बिकॉज खूप जण बघणारे आहेत आणि नाही कोणाला समजून नाही द्यायचं नक्की काय चाललंय ते. सो रेडी झालोय पूर्ण, तर आता जातो मी. मला क्लास बघायचा, जसं की मी मागच्या व्हिडिओमध्ये बोललेलो, मला सॉफ्टवेअर टेस्टिंगचा कोर्स लावायचा आहे. सो ते काम पहिलं करून घेतो. इथून आता जातो, मित्रमंडळी आहेत त्यांना सगळ्यांना हाय हॅलो बाय करून निघूया आपण, आपला दिवस चालू करू. आणि आज संध्याकाळी मी रिटर्न, संध्याकाळी नाही थोड्याच वेळात मी रिटर्न गावी निघणार आहे. सो क्लास हा पूर्ण व्लॉग जर कम्प्लीट नाही झाला तर हा मिनी व्लॉग म्हणून मी अपलोड करेल. सो स्टे ट्यून्ड, बघत राहा क्षितिज व्लॉग्स, व्हिडिओला लाईक करा अगोदरची व्हिडिओ. आणि हां, इथूनच गेला होता अफजल खान जो व्हिडिओ टाकला होता 3-4 दिवसापूर्वी, 1K व्ह्यूज कम्प्लीट झाले. सो थँक्यू सो मच एव्हरी वन. तर आता मी निघतो, तयार झालोय पूर्णपणे, निघूया कामावरू आणि गावी जाऊ, कारण आता गुड न्यूज गावी जाऊन द्यायची आहे. सो स्टे ट्यून, बाय बाय. वी आर हिअर अॅनालिटिक लर्निंग सेंटर, जिथं क्लास बघायचं म्हणजे कोर्सची इन्क्वायरी करायचे. सो आतमध्ये जातो आता आणि काय समजत नाही आहे एवढं जास्त. इकडं फेज 1 फेज 2 फेज 3 भयंकर आहे रे, आणि हा घाम अवघड आहे. जातो बघतो काय होतंय आणि पुढं काय प्रवासच बघा जातो मला माझा बघत. आपलं काम झालेलं आहे चिंचवडमधलं. सो आता चिंचवड स्टेशनला आहे आपण. सो निघूया इथून, बसची वाट बघतोय. इथून निघायचं आहे आपल्याला, जायचं पहिलं काहीतरी खायला जातो इथून. मी 5-10 मिनिटाला बस येतात बे, एवढं मॅनेजमेंट करतात कुठून तेच नाही समजत. आता थोड्या दिवसांनी तर इकडंच धक्के खायचे आहेत आपल्याला, मग तर अवघडच आहे. तसा लुक कसा आहे भावाचा, लुक कसा आहे, शूज बघायचे का? शूज नाथ नाथ. चिंचवड स्टेशन आणि पोलीस स्टेशन. वी हॅव रीच्ड स्वर्ग स्वर्ग स्वर्ग. तो अभी इधर से बस पकडणे गए सातारा के लिए. फायनली घरी जायचो बाबा, जाम कंटाळा आला. सातारा बस कुठे भेटते काय माहिती अजून. काय एवढे हॉर्न वाजवले बे. स्वारगेट इस्ट स्टँड बघा बस. आपल्याला बस मिळालेली आहे म्हणजे स्वारगेटहून डिरेक्टली साताऱ्याला बस मिळाली, पण प्रॉब्लेम असा आहे की मोबाईलचं चार्जिंग फक्त 20%. सो सातारमध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा मोबाईल चार्जिंग लावावं लागेल आणि बसमध्ये जाम गोंगाट आहे. सो आपण आता सरळ गाणे ऐकू, आपण म्हणजे मी गाणे ऐकू आणि भेटू साताऱ्यामध्ये.